नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड सीटी 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, आगामी येणारी जी बीएड सीटी आहे ती ऑफलाईन असेल का ऑनलाईन, तसेच आपल्या बीएड सीटीसाठी कोणत्या विषयांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, म्हणजेच विषय कोणते असतील, तसेच विद्यार्थी मित्रो आगामी बीएड प्रवेश दिले जाणार आहेत तर ते बीएड किती वर्षाचे असेल, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष व 4 वर्ष, हे 4 बीएडचे फॉर्मेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. तर चला करूया या संदर्भात सविस्तर चर्चा. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया याच अनुषंगाने असणाऱ्या बाबी. विद्यार्थी मित्रो, आपली यावर्षीची म्हणजेच 2024ची जी आगामी सी ई टी आहे बीएड सी ई टी, ती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, ही चाचणी जी आहे त्याला आपण सी बी टी बेस्ड टेस्ट असं म्हणतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, जर आपण कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असं म्हणतो सी बी टी, तर आपल्याला निर्धारित जे केंद्र दिलेलं असतं, आपण निवडलेलं जे केंद्र असतं त्या केंद्रावर जाऊन आपल्याला ऑनलाईन परीक्षा बी एड सी ई टी द्यावायची असते. विद्यार्थी मित्रो, यासाठी आपल्याला जो वेळ असतो तो असतो 90 मिनिट, म्हणजेच 90 मिनिटाचा पेपर आपल्याला सोडवायचा असतो. 1.5 तासाचा पेपर आपला बी एड सी ई टीचा असतो. तर विद्यार्थी मित्रो, हा पेपर आपल्याला कॉम्प्युटरवरती द्यावा लागतो, म्हणजेच आपली येणारी परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, यासाठी असणारे विषय म्हणजे आपण अभ्यास विषय म्हणूया, तर सिलेबस अँड मार्किंग स्कीम फॉर बी एड सी ई टी 2024. विद्यार्थी मित्रो, बी एड सी ई टीसाठी आपल्याला एकूण 3 विषय आहेत. आपण टेबलमध्ये पाहू शकता, पहिल्या कॉलममध्ये अनुक्रमांक म्हणजेच सिरियल नंबर, दुसऱ्या कॉलममध्ये टॉपिक्स ज्याला आपण घटक किंवा विषय असं म्हणतो, तिसऱ्या कॉलममध्ये विद्यार्थी मित्रो त्या घटकामधून आपल्याला किती प्रश्न विचारण्यात येणार आहेत, तसेच पुढच्या कॉलममध्ये विद्यार्थी मित्रो मार्क्स पर क्वेश्चन हा प्रश्न, म्हणजेच विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रत्येकी प्रश्न किती गुणासाठी आहे, आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो एकूण जी प्रश्नसंख्या आहे त्याला एकूण गुण किती आहेत, ह्या सर्व बाबी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तर विद्यार्थी मित्रो, बुद्धिमत्ता ज्याला आपण मानसिक चाचणी असं म्हणतो, म्हणजेच मेंटल ॲबिलिटी, तर विद्यार्थी मित्रो यावर आधारित आपल्याला 40 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रो हा प्रत्येक प्रश्न 1 गुणासाठी असणार आहे, आणि एकूण 40 प्रश्न विचारले जातील, म्हणजेच 40 गुणांसाठी आपल्याला मेंटल ॲबिलिटी हा घटक आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच दुसरा जो घटक आहे तो म्हणजेच जनरल नॉलेज, ज्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो या घटकावरती आधारित आपल्याला मॅक्झिमम प्रश्न हे महाराष्ट्रातील जनरल नॉलेजवर आधारित विचारले जातात. तसेच काही प्रश्न राष्ट्रीय घडामोडी ज्या आहेत विद्यार्थी मित्रो, तर काही गोष्टी ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत यावर आधारित जनरल नॉलेज आपल्याला विचारलं जातं, हे आपण लक्षात घ्यावं. तर विद्यार्थी मित्रो 30 प्रश्न आपल्याला ह्या घटकातून विचारले जाणार आहेत, म्हणजेच जनरल नॉलेजचे 30 प्रश्न येतील. प्रत्येक प्रश्न 1 मार्कसाठी असेल, तर एकंदरीत 30 मार्क्सचा आपला सेशन 2 भाग 2 विषय घटक 2 आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा जो घटक आहे टीचर ॲप्टिट्यूड, म्हणजेच बी एड जो की एक शिक्षक होण्याचा जो कोर्स आहे, प्रोफेशनल कोर्स आपण त्याला म्हणू. तर विद्यार्थी मित्रो शिक्षक अभिव्यक्ती, शिक्षक कल चाचणी असाही त्याला आपण म्हणतो, तर हा जो घटक आहे तो 30 मार्कांसाठी आपल्याला विचारला जाईल, व प्रत्येक प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रो 1 मार्कसाठी आहे, म्हणजे हा तिसरा घटक आपल्याला 30 मार्कसाठी आहे. तर पहिला घटक मेंटल ॲबिलिटी 40 गुण, दुसरा घटक जनरल नॉलेज 30 गुण, व तिसरा घटक टीचर ॲप्टिट्यूड 30 गुण, असे एकंदरीत आपल्याला 100 प्रश्न विचारले जातील व 100 गुण या 100 प्रश्नासाठी असणार आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला बी एड सी ई टीला सामोरं जायचं आहे. विद्यार्थी मित्रो आपण बी एड सी ई टीचा जो शेड्यूल आहे तो ऑलरेडी पाहिलेला आहे, तर त्या शेड्यूल अनुक्रमे
जे बी एडचे प्रकार आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, महा बी एड एम एड 3 इयर इंटिग्रेटेड कोर्स. तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये बी एड व एम एड हे दोन्ही जे कोर्स आहेत ते इंटिग्रेटेड आहेत आणि हा कोर्स आपल्याला 3 वर्षांचा असलेला पाहायला मिळतो. यामध्ये विद्यार्थी मित्रो, जे विद्यार्थी डिग्री पास आहेत म्हणजे बी ए बी कॉम किंवा बी एस सी पास आहेत त्या विद्यार्थ्यांना ह्या कोर्सला ॲडमिशन घेता येते. तर ह्यामध्ये विद्यार्थी मित्रो, बी एड तसेच एम एड हे दोन्ही कोर्सेस आपल्याला इनरॉल असलेले पाहायला मिळतात, म्हणजे एकत्रित असलेले पाहायला मिळतात. ज्या विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजेच हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला अपॉइंटमेंटची इच्छा आहे, शिक्षक होण्याची इच्छा आहे, विद्यार्थी मित्रो, त्यांनी फक्त बी एड जरी केले तरी सफिशियंट आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना बी एडला शिक्षक व्हायचं आहे त्यांना मात्र एम एड करावे लागते, म्हणजेच बी एड एम एड हा जो इंटिग्रेटेड कोर्स आहे त्यांनीच करावा ज्यांना बी एडच्या शिक्षक होण्याची इच्छा आहे. तर विद्यार्थी मित्रो, त्या प्रकारचा हा पहिला कोर्स जो की 3 वर्षाचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, महा एम एड ज्यांचं बी एड झालेलं आहे फक्त त्यांनाच ही सी ई टी देता येते, हे लक्षात घ्या. बी एड पास विद्यार्थ्यांसाठीचा जो कोर्स आहे तो पी जी आहे, बी एडचा पी जी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, एम पी एड. एम पी एड म्हणजेच काय? तर मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, ज्याला आपण शारीरिक शिक्षणाचे शिक्षक असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रो, ते एम पी एड आहे, त्याचं पी जी आहे, ही बाब आपण लक्षात घ्यावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, ज्या विद्यार्थ्यांचा म्हणजेच जो मोठा ओढा असतो विद्यार्थ्यांचा तो म्हणजेच जनरल बी एड करण्यासाठी, तर बी एड जनरल, स्पेशल अँड ई एल सी टी बी एड 3 प्रकार आपल्या इथे पाहायला मिळतात, जे की विद्यार्थी मित्रो 2 वर्षाचे कोर्सेस आहेत. आपल्याला माहिती आहे काही वर्षापूर्वी बी एड 1 वर्षाचं होतं, परंतु शासनाच्या नवीन धोरणानुसार ते आता 2 वर्षाचं झालेलं आहे. तर 2017 पासून आपल्याला ते 2 वर्षांचं पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रो, जनरल बी एड, मराठी बी एड ज्याला आपण म्हणतो, सामान्य बी एड असंही त्याला नाव आहे, त्यानंतर स्पेशल बी एड म्हणजे विशेष बी एड. तर स्पेशल बी एड काय आहे विद्यार्थी मित्रो? ज्यांना मूकबधिर ज्या शाळा आहेत यावरती अपॉइंटमेंट हवी असते, पाहिजे असते, त्यांची इच्छा असते, त्यांना स्पेशल बी एड करावं लागतं. तसेच विद्यार्थी मित्रो, ई एल सी टी बी एड म्हणजेच ज्यांना इंग्लिश मीडियममधून बी एड करायचं आहे त्यांना ही सी ई टी द्यावी लागते. तर त्याप्रकारे आपल्याला 3 अजून प्रकार माहीत झाले, त्यामध्ये विद्यार्थी मित्रो जनरल बी एड, स्पेशल बी एड आणि ई एल सी टी बी एड म्हणजेच इंग्लिश मीडियमचं बी एड. विद्यार्थी मित्रो, हे 3ही प्रकार 2 वर्ष या कॅटेगरीमध्ये आहेत, हे आपण विसरू नये. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, बी पी एड सी ई टी, महा बी पी एड सी ई टी आपण त्याला म्हणू. तर खेळाचे जे शिक्षक असतात, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन म्हणजेच जे बी ए बी कॉम बी एस सी पास आहेत त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रो बी पी एडला ॲडमिशन घेता येतं, सी ई टी देऊन ॲडमिशन घेता येतं, ही बाबत लक्षात घ्यावी. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, हा एक कोर्स आपल्याला पाहायला मिळतो जो की डिग्री बेसवर आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, जे शिक्षण क्षेत्रातील कोर्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर मॅक्झिमम मुलांना जनरल बी एड करायचं असतं, ही बाब आपण लक्षात घ्या. तसेच काही मुलांना जर इंटिग्रेटेड कोर्स करायचा असेल तर इंटिग्रेटेड बी एडसुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रो, ज्याला आपण 4 वर्षाचं बी एड असं म्हणतो, त्यामध्ये मग काय असतं? जे विद्यार्थी 12वी पास आहेत, हे लक्षात घ्या, 12वी पास म्हणतो आहे मी, तर 12वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटिग्रेटेड बी एडला ॲडमिशन घेता येतं. म्हणजेच 12वीनंतर 3 वर्ष त्यांची डिग्री होते व शेवटच्या 1 वर्षामध्ये बी एड कोर्स होतो. तर विद्यार्थी मित्रो, एकंदरीत 4 वर्षाचा कोर्स आपल्याला हा बी एडचा पाहायला मिळतो, ज्याला आपण इंटिग्रेटेड बी एड असं म्हणतो, तो 12वीनंतर आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजेच डिग्रीनंतर आपल्याला बी एड, प्लेन बी एड आपण त्याला म्हणू किंवा जनरल बी एड करायचं असेल तर विद्यार्थी मित्रो ते 2 वर्षांचं आहे. त्यानंतर आपल्याला डिग्रीसहित बी एड करायचं असेल तर ते 3 वर्षाचं आहे. व विद्यार्थी मित्रो, डिग्रीसहित बी एड व एम एड ते 3 वर्षाचं आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. तसेच विद्यार्थी मित्रो, आपल्याला डिग्री प्लस बी एड असं जर करायचं असेल तर ते 4 वर्षाचं बी एड पाहायला मिळतं, ज्याला आपण इंटिग्रेटेड बी एड असं म्हणतो. तर एकंदरीत आपल्या शंका कुशंका निश्चित दूर झाल्या असतील. अजूनही आपल्याला जर काही अडचण असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता. आणि विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्या शंकांचं निरसन हे कमेंटद्वारे केलं जाईल, ही बाब आपण निश्चित लक्षात ठेवावी. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. आपली परीक्षा जवळ येत आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. मार्चमध्ये विद्यार्थी मित्रो आपली परीक्षा आहे, तर त्या अनुषंगाने आपण तयारी करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. या संदर्भातील व्हिडिओ आम्ही अधिकाधिक आपल्याला अपलोड करत आहोत. तसेच
जे कंटेंट टेस्ट आहेत तेही आपण वारंवार अपलोड करत आहोत, ज्याचा फायदा आपल्याला BEd CET ला सामोरे जाण्यासाठी होणार आहे. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.